दांडीवली विधानसभेतील शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समिती मुंबई उपनगर बैठकीत सभात्याग करीत बहिष्कार टाकला. आमदार दिलीप लांडे हे गेले 4 वर्षापासून चांदिवली विधानसभा क्षेत्रातील विविध लोकोपयोगी सुविधा पुरवण्यासाठी शासकीय मोकळ्या भूखंडावर शासकीय नामफलक आणि भूखंडाच्या सभोवताली कुंपण भिंत घालण्यासाठी अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होते. परंतु जिल्हा नियोजन समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि आजपर्यंत एकाही ठिकाणी शासकीय नामफलक व कुंपण भिंत घालण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून सदर शासकीय भूखंडावर अतिक्रमण होण्यासाठी संबंधित अधिकारी मदत करत आहेत आणि पुन्हा सदर अतिक्रमण हटवण्यासाठी SRA योजना राबवून विकासकाला मदत करतात. शासनाचा भूखंड अशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी झोपडपट्टी दादा आणि विकासकांचे आर्थिक संगनमताने गिळण्याचा प्रयत्न करीत असतात याचा आमदार दिलीप लांडे यांनी जाहीर निषेध व्यक्त करीत सभात्याग करीत बैठकीवर बहिष्कार टाकला. शासकीय नागरी सुविधेचा आरक्षित भूखंडावर नामफलक लावण्यासाठी निधी उपलब्ध नसेल आणि फक्त कागदोपत्री निधी दाखवला जात असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना बैठकीच्या वेळी काजू बदाम अल्पोरासाठी निधी कसा काय उपलब्ध होतो असा प्रश्न उपस्थित करीत आमदार दिलीप लांडे यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये निधीचे नियोजन केलेले कागदपत्र फाडून जाहीर निषेध करीत सभात्याग केला. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनपा आयुक्त यांचा सह अन्य आमदार व अधिकारी वर्ग उपस्थित होते. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.